Second applications of Wetzel network is Kelvin methods. मीटर ब्रिज आणि केल्विन मेथड्स मध्ये छोटासा डिफरन्स आहे. मीटर ब्रिज मध्ये आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करतो. केल्विन मेथड्स मध्ये आपण अननोन वैल्यू ऑफ गॅलनोमीटर फाइंड आउट करतो. गॅलनोमीटर हा पण एक रेजिस्टन्स आहे. तर इथे आपण तो गॅलनोमीटर लेफ्ट गॅप मध्ये कनेक्टेड केलेला आहे आणि बी आणि डी ह्या टर्मिनल्स ला आपण गॅलनोमीटर लावलेला आहे. तो डायरेक्ट टर्मिनल्स इथे सुद्धा आपण 1 मीटर ची कंडक्टिंग वायर यूज केली ए पासून सी टर्मिनल पर्यंत आणि दोन जे गॅप आहेत लेफ्ट गॅपला गॅलनोमीटर आहे राइट गॅपला रेजिस्टन्स बॉक्स आहे ह्या आपल्या मेटल्स की विद्युत करंटचा फ्लो मी सिंपल आर इज द रेजिस्टन्स बॉक्स कॅपिटल जी इज द गॅलनोमीटर ई बॅटरी अँड के रिओस्टॅट आर एच इज रिओस्टॅट इज यूज ऑफ द ऍडजस्टमेंट ऑफ गॅलनोमीटर्स. आता इथे ज्यावेळेस गॅलनोमीटरचं ऍडजस्टमेंट हे फक्त वन साइड डिफ्लेक्शन होतं म्हणजे ज्यावेळेस आपण बी कडून आलेले हे टर्मिनल्स या इथे कनेक्ट करतो त्यावेळेस गॅलनोमीटर हा झिरो डिफ्लेक्शन त्यावेळेस जी ची व्हॅल्यू काय असते झिरो आहे. कुठून ज्यावेळेस आपण ए टर्मिनलला कनेक्टेड आणि ज्यावेळेस आपण सी टर्मिनलला गॅलनोमीटर कनेक्टेड करतो त्यावेळेस तो गॅलनोमीटर मॅक्सिमम डिफ्लेक्ट झाला तर मॅक्सिमम डिफ्लेक्शन होण्यासाठी आपण काय करतो रिओस्टॅट ऍडजस्ट करतो किंवा तो बरोबर इथे झिरो ह्या पॉइंटला असतो ना झिरो वर येण्यासाठी हा रिओस्टॅट काय करतो ऍडजस्ट करतो. इथे येतो आपला गॅलनोमीटर हा इथे झिरो रीडिंग इथे 30 रीडिंग आपण मॅक्सिमम पाहू आणि इथे पॉइंट करतो तर तो झिरो टू 30 फक्त एकाच कोणत्या तरी गॅप मध्ये काय होतो आपलं रीडिंग करतो कारण की तो एका बाजूला बसवलेला आहे. असं सिंपल त्याचा यूज आहे रिओस्टॅटचा. आता एक्सपेरिमेंट करताना आपल्याला ह्याला यूज करायचं आहे ते वेट्सर नेटवर्क म्हणजेच जी आणि का याचा रिलेशन सध्याला ह्या दोन पॉइंटशी घ्यायचं. ते इथे आपण काय करतो ज्या वेळेस बी पासून डी ह्या मुव्हेबल जॉकीला आपण ज्यावेळेस वायर कनेक्टेड करतो त्यावेळेस गॅलनोमीटर्स शोज हाफ स्केल डिफ्लेक्शन हाफ स्केल डिफ्लेक्शन और बैलेंसिंग मेथड त्यावेळेस गॅलनोमीटर हा आपल्याला बॅलन्स मेथडला केला पाहिजे. आता बॅलन्स मेथड म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही हा पॉइंट इथे टच केलेला पॉइंट काढता त्यावेळेस गॅलनोमीटर काहीतरी ह्या दोन्ही पॉइंटच्या मध्ये रीडिंग डिफ्लेक्ट करतो आणि तोच पॉइंट आपल्याला काय करायचा पुन्हा फाइंड आउट करायचा म्हणजे ज्यावेळेस इथे पॉइंट ठेवू म्हणजे इथे तरी दाखवलं त्याचा अर्थ काय की तुमच्या गॅलनोमीटर्स मधून गेलेला करंट हा झिरो आणि तोच पॉइंट पुन्हा कुठे फाइंड आउट करतोय ह्या मुव्हेबल जॉकीने ह्या कंडक्टिंग वायरवरती स्लाइडिंग केलं तर ह्या डी पॉइंट वरती आल्यानंतर पुन्हा माझं हेच रिंग्स येतंय म्हणजे तिथून मी जॉकी काढली तरी रीडिंग्स हेच दाखवत आहे आणि पुन्हा जॉकी ठेवली तरी रीडिंग्स तेच दाखवत आहे. याचा अर्थ की इथून गेलेला करंट हा काय झाला बॅलन्स झाला बरोबर की नाही काढला तरी तेवढाच लागतो आणि ठेवला तरी तेवढाच लागतो म्हणजे ह्या पॉइंटचा आणि ह्या पॉइंटचा करंट काय होतोय बॅलन्स होतोय म्हणजेच ह्या पॉइंटचा आणि ह्या पॉइंटमध्ये असलेले टेन्शन हे काय होत आहे सारखाच येत आहे म्हणजे तिथून गेलेला करंट हा काय झाला झिरो झाला. येते लक्षात इथून गेलेला करंट झिरो कधी होईल ज्या वेळेस गॅलनोमीटर माझं बॅलन्सिंग कंडिशन झालं. ह्या मेथडला आपण काय म्हणतो बॅलन्स मेथड म्हणतो आणि मीटर ब्रिज मध्ये जी कंडिशन यूज केली जाते तिला आपण नल पॉइंट मेथड म्हणतो. अशा दोन वेगळ्या मेथड्स ह्याला हाफ स्केल डिफ्लेक्शन किंवा बॅलन्सिंग मेथड
इथे या बरोबर हाफ स्केलच्या जवळपास येतो म्हणून त्याला हाफ स्केल सुद्धा म्हणतो. आता तुमचा हा कन्वर्ट कशात झाला बेटसन ब्रिज मध्ये, म्हणजे ह्या दोघांचा रेशो बरोबर ह्या दोन रेजिस्टन्सचा रेशो मीन्स जी डिवाइडेड बाय आर इज इक्वल टू आर ए बी डिवाइडेड बाय आर डी सी. रेजिस्टन्स ऑफ दिस लेंथ ऑफ वायर एंड रेजिस्टन्स ऑफ दिस लेंथ ऑफ, मग ही रेजिस्टन्स त्या वायरची कशी फाइंड आउट करायची, तर हे सुद्धा आपण गेल्या वर्षी 11वी मध्ये झाले लेंथ वरून. तर सिंपल फॉर्म्युला येतो रेजिस्टन्स इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स इनटू लेंथ ऑफ वायर डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. ह्याचा रेजिस्टन्स बराबर असेल आर डी एस चा. आर बी सी इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ ऑफ बी सी डिवाइडेड बाय एरिया. तुमची असलेली वायर युनिक आहे म्हणून एरिया सेम आहे क्रॉस सेक्शनल एरिया. आणि मेटल तिथून तिथून एकच कंडक्टिंग वायर यूज केली आणि त्याचं स्पेसिफिक रेजिस्टन्स सुद्धा काय सारखाच आहे. पण ही जर व्हॅल्यू इथे जर आपण नोट केली ह्या इक्वेशन्स मध्ये इक्वेशन फर्स्ट आणि नंतर इक्वेशन टू, इक्वेशन टू पुट इन इक्वेशन फर्स्ट जी डिवाइडेड बाय आर इज इक्वल टू एल ए डी डिवाइडेड बाय एल डी सी. आता या लेंथला लेफ्ट गॅप लेंथ सुद्धा म्हणतात, कारण तो कुठे लेफ्ट गॅप मध्ये, आणि या लेंथला राईट गॅप लेंथ सुद्धा म्हणतात, कारण ती कुठे राईट गॅप ची असलेली पाहिजे. फक्त त्याचं सिम्बॉल यूज केलेले आपण एल लेफ्ट गॅप एल आर, एल जी मीन्स लेफ्ट गॅप लेंथ आणि एल आर मीन्स राईट गॅप लेंथ. असं काय तर आपलं सिंपल रिलेशन असेल, म्हणजेच तुमचा अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज इक्वल टू आर एल जी डिवाइडेड बाय एल आर. हा सिंपल आपला फॉर्म्युला तयार होतो. आता एल जी प्लस एल आर त्याची व्हॅल्यू किती आहे इज 100 सेंटीमीटर्स, बरोबर की नाही. 1 मीटरची वायर पण लेंथ काय झाली आपली 100 सेंटीमीटर्स, देयरफोर एल आर इज इक्वल टू 100 मायनस एल जी. पुट करायचे म्हणजे तुमचा अजून एक फॉर्म्युला तयार होतो आर एल जी डिवाइडेड बाय 100 मायनस एल जी. हा झाला तुमचा दुसरा फॉर्म्युला. असे सिंपल आपले फॉर्म्युले तयार होते ज्याप्रमाणे आपण मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट केला त्याचप्रमाणे आपल्याला केल्विन मेथडचा सुद्धा एक्सपेरिमेंट करायचा असतो. म्हणजे एकदा लेफ्ट गॅप मध्ये गॅलरीन ठेवायचा, त्याच्या तीन नॉन रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू घ्यायच्या, बाकीची ऍडजस्टमेंट तशीच ठेवून हा गॅलरीमीटर लेफ्ट गॅप मधून राईट गॅप मध्ये ठेवायचा आणि राईट गॅपचा रेजिस्टन्स बॉक्स लेफ्ट गॅप मध्ये यायचा. तुमच्या त्या दोघांची पोझिशन्स बदल की पुन्हा त्याच नॉन तीन रेजिस्टन्सना तीन रीडिंग घ्यायची. म्हणजे तुमचे पुन्हा ह्या फॉर्म्युल्यांचा व्हॅल्यू पुट केले तर आपल्याला 6 रीडिंग भेटतील. त्या 6 रीडिंगचं एव्हरेज किंवा मीन काढली तर आपल्याला गॅलरीमीटरची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. ओके, थांबवापर्यंत लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राइब करा.